सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ए गाड़ी फ्री में मिलंदी आहे, ए न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 30,000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिन, ए जिते खास करे छोकरिन जा प्रोफाइल्स सेफ ए सिक्योर रखिया वेंदा आहिन। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो, थी सघे थो तव्हां जो जीवन साथी तव्हां जो इंतज़ार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर शहर में हाल ही में आपला दवाखाना शुरू किया गया था। अब इसी दवाखाने के बाहर एक पोस्टर को जलाया गया है। इस पोस्टर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की फोटो थे, और अब पोस्टर को अज्ञात द्वारा जलाने को लेकर शहर का माहौल गर्मा गया है। जैसे ही घटना की जानकारी पुलिस को मिली, पुलिस ने मामला दर्ज कर अज्ञात व्यक्ति की तलाश शुरू कर दी गई है। 1 मई महाराष्ट्र दिवस के मौके पर उल्लासनगर कैंप 1 में हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना का उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया था। यह उद्घाटन वर्चुअल तरीके से हुआ था, जिसके लिए दवाखाने के बाहर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और आरोग्य मंत्री उदय सावंत के फोटो वाला पोस्टर लगाया गया था। साथ ही दवाखाने के दूसरी तरफ जिन बीमारियों का उपचार दवाखाने में होना है, ऐसी जानकारी वाला बैनर भी लगाया गया था। गुरुवार रात को अज्ञात व्यक्ति की तरफ से दोनों बैनर को निकाला गया और एक बैनर के फ्रेम को दवाखाने के छत पर फेंक दिया गया। यह दवाखाना दोपहर 2 बजे से रात 10 बजे तक शुरू रहता है। जब दवाखाने की वैद्यकीय अधिकारी शेफाली मानपुरे और कर्मचारियों की तरफ से दवाखाना खोला गया तो दोनों बैनर अपनी जगह पर नहीं थे, जिसके बाद वहाँ तैनात सुरक्षा रक्षक से बैनर के लिए पूछा गया तो सुरक्षा रक्षक ने इसकी जांच पड़ताल की तो बैनर आगे जला हुआ दिखा। इस घटना की गंभीरता को देखते हुए वैद्यकीय अधिकारी शेफाली मानपुरे ने घटना की जानकारी पुलिस को दी, पर पुलिस की तरफ से घटना में गुनाह दाखिल करने में टाल मटोल किया गया। इस घटना की जानकारी जैसे ही शिवसेना के महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी को लगी, राजेंद्र चौधरी, पूर्व नगर सेविका ज्योति गायकवाड़, उप शहर प्रमुख दिलीप गायकवाड़, संदीप गायकवाड़ और आदेश पाटिल के साथ उल्लासनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक दिलीप फूल पगारे से मुलाकात कर घटना को लेकर गुनाह दाखिल करने की मांग की और दवाखाने के यहाँ पहुँच कर दौरा किया गया और वहाँ काम करने वाले कर्मचारियों को यह दवाखाना जारी रखो, किसी से घबराने की जरूरत नहीं, आपके साथ शिवसेना खड़ी है, ऐसा विश्वास कर्मचारियों को दिया गया है। दुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कार्य सम्राट मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून मागच्या महिन्यामध्ये 1 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपला दवाखाना सुरू करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून आमचे नगरसेवक ज्योतिताई गायकवाड यांच्या प्रभागामध्ये हा आपला दवाखाना सुरू करण्यात आला। खूप सुंदर असं खाजगी रुग्णालयाला लाजवेल असा हा सरकारी दवाखाना या विभागामध्ये नागरिकांच्या आजाराची काळजी घेऊन आरोग्याची काळजी घेऊन सुरू करण्यात आलेला आहे। त्या दवाखान्याच्या उद्घाटनानिमित्त जे काही बॅनर शासनाचे लावले होते त्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे फोटो होते, असे 2 बॅनर या ठिकाणी लावण्यात आले होते। ते काही समाजकंटकांनी ते बॅनर काल काढून रात्री त्यांना जाळण्यात आले, त्या कोपऱ्यामध्ये ते जाळलेलं आहे। तसे रीतसर तक्रार देण्यासाठी ह्या विभागाचे आरोग्य अधिकारी त्या 1 नंबर पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार देत आहेत। पोलीसही तक्रार घेतील आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारे तपास करावा आणि चांगला तपास करून जे काही समाजकंटक आहेत, समाजामध्ये अशी भांडणं लावण्याची किंवा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा समाजकंटकांना जागीच ठेचून काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि हा चांगला दवाखाना चांगला राहावा यासाठी CCTV या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून लावल्या जातील, असं इथल्या पुन्हा अशी घटना घडणार नाही त्यासाठी CCTV कॅमेरे मोठे गरजेचे आहेत, ते लावण्याचं आम्ही मागणी आयुक्तांकडे करणार आहोत। सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आपला दवाखाना म्हणून येथील स्लम एरियामध्ये झोपडपट्टी एरियातील गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या सुखसोयीसाठी हा दवाखाना या ठिकाणी आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात 730 असे दवाखाने त्या दिवशी
त्यांनी उद्घाटन केलेले, त्यातला हा उल्हासनगरचा पहिला दवाखाना टिळक नगर या ठिकाणी आम्ही उद्घाटन 1 मेला महाराष्ट्र दिनी केलेला आहे। तर आजचा जो प्रकार घडलेला फार नंदनीय म्हणजे एकदम त्याचा निषेध करतो आम्ही शिवसेनेच्या वतीने। आमचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब या ठिकाणी आहेत, पण मी या ठिकाणी या परिसरातील मग वाल्मिकी नगर असेल, इंदिरा नगर याला बाजूला लागून आहे, टिळक नगर आहे, त्या दिवशी मी आयुक्त साहेबांशी सुद्धा बोललो की साहेब आज एवढं मोठं समाज मंदिर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या निधीतून आम्ही उभारलं होतं ते आज आपण दवाखान्याला देत आहे, चांगली बाब आहे, लोकांना गरज आहे, गोरगरीब लोक राहत आहेत, पण समाज मंदिरची पण आवश्यकता आहे। तर साहेबांनी मला आयुक्त साहेबांनी सांगितलं तुम्ही पत्र द्या, त्याचं इस्टिमेट बनवायला सांगतो जैन इंजिनियरला आणि खासदारांकडे निधी घ्या। तर खासदार साहेबांना मी पत्र दिलेलं आहे, मी आज या ठिकाणी आजच्या याचं औचित्य साधून सांगू इच्छितो या परिसरातील नागरिकांना की तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं समाज मंदिर या ठिकाणी बांधून देणार आहे, त्यासाठी आम्ही सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा निधी घेऊन पुन्हा एक समाज मंदिर, माझे पदाधिकारी या ठिकाणी आहे स्थानिक आमचे आदेश पाटील, त्यांनी सुद्धा मागणी केलेली की नाही आपल्याला याची गरज आहे, कारण इथं संपूर्ण दोन्ही तिन्ही परिसर आहे स्लम एरिया आहे, यांना साखरपुडा, कोणाचं लग्न असतं, कोणाच्या घरात काय मृत्यू घटना घडली, 10वा आहे 13वा आहे, त्यासाठी ते हॉलची आवश्यकता आहे। तर ते लक्षात येऊन मी माझं नगरसेवकेचं पत्र सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिलेलं आहे, लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून आम्ही ते या ठिकाणी उभारणार आहे। माझी विनंती आहे समाज कंटकांना, जे काही हे असे उद्योग करतायत ना, आता आमचे चौधरी साहेब बोलले समाज कंटकच बोलावं लागत, हे काही चांगलं काम करत नाहीये, तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कायद्याच्या चाकुरीत राहून काम करा, तुमचा काही त्रास असेल, काय तुम्हाला अडीअडचणी असतील आम्हाला सांगा, आम्ही दूर करू, पण अशा पद्धतीचे बॅनर जाळून भीती दाखवायचा प्रयत्न करू नका डॉक्टरना, त्यांना त्यांचं काम करू द्या, तुमच्यासाठी या ठिकाणी दवाखाना आहे। धन्यवाद। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।